आई वडिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या नाव लौकिकात भर घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेत सहभागी व्हावे. आज मंगळवार रोजी चापडगाव हायस्कूल चापडगाव तालुका शेवगाव या ठिकाणी कर्मयोगी आबासाहेब काकडे यांची 104वी जयंती मास समाप्ती आणि विविध सत्कार आणि पारितोषिक वितरण समारंभ प्रमुख पाहुणे हरिभक्त परायण गणेश महाराज डोंगरे यांच्या उपस्थितीत पार पडला. ते त्यांच्या भाषणातून बोलताना म्हणाले की शाळा हे संस्काराचे एकमेव ठिकाण आहे. आई वडिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घेतले पाहिजे आणि यश संपादन केले पाहिजे. या पृथ्वीवर जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत कर्मयोगी आबासाहेब काकडे यांचे नाव कायम राहणार. मित्र नेहमी चांगले ठेवा, जीवन जगताना विचारपूर्वक जगले पाहिजे. समाजात असं स्टेटस निर्माण करा की आपलं स्टेटस दुसऱ्याने ठेवले पाहिजे. झाडे लावा, आरोग्य मिळवा, झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अरुण वावरे हे होते. त्यांनी विद्यालयाचा इतिहास, संस्था, शाळा यांची ध्येय धोरणे आणि उपक्रम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेचे माजी कर्मचारी आणि उपप्राचार्य विठ्ठलराव गमे यांनी शाळा स्थापना ते आजपर्यंतचा शाळेचा प्रवास सांगितला. त्याचबरोबर कर्मयोगी आबासाहेबांचे कार्य त्यांनी विद्यार्थ्यांसमोर सांगितले. विद्यार्थ्यांना आबासाहेबांनी या परिसरात केलेले कार्य, पाणी प्रश्नासाठी केलेले मोर्चे याविषयी सखोल अशी माहिती दिली. या कार्यक्रमासाठी श्री अण्णासाहेब गोरे ग्रामपंचायत सदस्य, श्री लक्ष्मणराव मडके प्रगतशील शेतकरी, श्री शहाजी जाधव पत्रकार, पर्यवेक्षक श्री लक्ष्मण गाडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्षांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार, प्रमाणपत्र आणि सन्मानचित्र देऊन रिटेक. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन दादासाहेब ज्योतिक यांनी केले तर आभार श्री अनिल जगताप यांनी मानले. आज आपल्या शाळेमध्येच 2000 विद्यार्थ्यांचा या ठिकाणी हा मोठा गट आहे. आमच्या ज्ञानोबारांच्या म्हणण्याप्रमाणे युवलेसे रूप लागले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. छोटस रोपटं लावलं होतं परंतु आज ते तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांच्या रूपानं फार विस्तीर्ण एखाद्या वडासारखं झालंय. परंतु ज्या आबासाहेबांनी या ठिकाणी कष्ट घेऊन सामान्य